29 सप्टेंबर 1993 ला गणपती विसर्जनानंतर शांत झोपलेल्या महाराष्ट्राला 30 तारखेला पहाटे जाग आली ती किल्ला रीतील आक्रोश आणि धरणी दुभंगून पडझडीनंतरच्या करुण किंकाळ्यांनी. आज किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. काय घडलं होतं 30 वर्षांपूर्वी, महाराष्ट्रानं आणि देशानं कशी मात केली या नैसर्गिक आपत्तीवर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी उन्मेश खंडागळे, माय महानगरमध्ये आपलं स्वागत आहे. September 29, 1993 हा अनंत चतुर्दशीचा दिवस. राज्यभरात गणपती विसर्जनाचा उत्साह होता. बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुका निघत होत्या. अशातच 30 सप्टेंबरच्या पहाटे 3:30 सुमारास लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे तेव्हा गृह खात्याची ही जबाबदारी होती. गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडतायत ना याकडे लक्ष देण्याची गृह खात्याची जबाबदारी असते. त्यामुळे शरद पवार राज्यातील मिरवणुकांवर लक्ष ठेवून होते. रात्री 3:30 ते मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यातील वरच्या मजल्यावर झोपायला गेले आणि काही मिनिटातच पलंग हादरला. खिडक्यांची तावदानं हलायला लागली. हे भूकंपाचे धक्के होते. मुख्यमंत्री शरद पवारांनी तेवढ्या रात्री कोयनानगर इथल्या भूकंप मापन केंद्राला फोन लावून चौकशी केली. भूकंपाचं केंद्र लातूर जिल्ह्यातील किल्लारी असल्याचं सांगण्यात आलं. पवारांनी रात्रीच अधिकाऱ्यांना फोन करून 7:00 लातूरला निघण्याची तयारी करण्यास सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा ताफा 7:40 विमानानं लातूरला आणि नंतर वाहनानं किल्लारीत पोहोचला. किल्लारीतील सारी घरं जमीनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखालून जीवाच्या आकांतानं ओरडण्याचे वाचवण्याचे आवाज येत होते. काहींना झोपेतच मृत्यूनं गाठलं होतं, तर काहींचे कमरेपासून शरीर ढिगाऱ्याखाली, तर काहींचं डोकं जमिनीत गाडलं गेलेलं होतं. ढिगाऱ्यांखाली हजारो मृतदेह गाडले गेले होते. चालत्या बोलत्या गावांचं स्मशानात रूपांतर झालं होतं. तब्बल 7,928 लोकांना धरणी मातेनं आपल्या कुशीत घेतलं होतं. अनेक घरात तर दिवा लावण्यासाठीही कोणी शिल्लक उरलं नाही. कोणाचा मुलगा गेला तर कोणाचा बाप, कोणाची आई गेली होती तर कोणाची पत्नी, तर काही चिमुकल्यांचं दैव बलवत्तर म्हणून सर्वस्व गमावूनही त्यांचा श्वास चालू होता. भूकंपाचा तडाखा फक्त किल्लारीलाच नाही तर उस्मानाबादपर्यंत बसला होता. अनेक गावं होत्याची नव्हती झाली होती. आपत्ती अकराळ विकराळ रूप घेऊन आली होती. या परिस्थितीत प्रशासनानं सर्व शक्तीने कामाला सुरुवात केली. सोलापूर, परभणी, जालना, बीड, औरंगाबाद, नांदेड येथील जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने किल्लारीकडे धाव घेतली. एकेका गावाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली. भूकंपानंतर पावसाचा जोर वाढला. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक आणि मृतदेह अडकून होते. पावसामुळे रोगराई आणि दुर्गंधी पसरण्याची भीती होती. यासाठी प्रशासनानं शर्थीचे प्रयत्न करून लोकांच्या निवाऱ्याची सोय केली. अधिकारी अहोरात्र झटत होते. याबद्दलचा एक प्रसंग शरद पवार सांगतात. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत अथक काम करून उपजिल्हाधिकारी एका बैलगाडीत पोत्यावर झोपलेले दिसले. असेच प्रसंग गावकरी, अधिकारी आणि राजकारण्यांनाही अनेकदा तिथे दिसले. 1993 अमेरिकेत बिल क्लिंटन यांचं शासन होतं. अमेरिकेचे ते राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी 2 मोठी विमानं भरून निवारा, पाण्याच्या टाक्या, आरोग्याची सुविधा, ऑपरेशनसाठीचं साहित्य पाठवलं. स्वयंसेवी संस्थांनी अन्नछत्र सुरू केली. जागतिक बँकेच्या माध्यमातून पुनर्वसनासाठी निधी उभारण्यात आला. महाराष्ट्राच्या जनतेनेही मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. तात्पुरता निवारा, औषधोपचार, जेवण याची सोय 48 तासात करून देण्यात आली. आता गरज होती भूकंपातून वाचलेल्यांना मानसिक आधाराची. त्यासाठी प्रसिद्ध अभिनेते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मोहन आगाशे यांच्या नेतृत्वात एक पथक नेमण्यात आलं. भूईसपाट झालेली गावं पुन्हा उभं करण्याचं आव्हान सरकारसमोर होतं. त्यासाठी रुरकी येथील IIT तज्ज्ञांच्या सल्ल्यानं भूकंपरोधक घरं उभारण्याचं काम सुरू झालं. हे करत असताना एकाच जातीची, धर्माच्या गल्ल्या, मोहल्ले तयार होणार नाही याचाही तत्कालीन प्रशासनानं जाणीवपूर्वक विचार केला. आज या घटनेला 3 दशकं होत आहेत. आजही अनेकांच्या मनात त्या काळ रात्रीच्या आठवणी ताज्या आहेत. किल्लारीमध्ये दरवर्षी 30 सप्टेंबरला बाजारपेठ आणि संपूर्ण गाव बंद असतं. भूकंपात मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आपलं महानगर आणि माय महानगरकडून भावपूर्ण श्रद्धांजली.
असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर या वेबसाईटला व्हिजिट करा. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो करा. यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहत असाल तर माय महानगर लाईव्ह या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.